टेक्निकल टेक्निकल बाब अशी आहे, ऐका टेक्निकल बाब अशी आहे की एका एका मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन ओबीसीने अर्ज भरलेले आहेत आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत त्यामधले काही विड्रॉल होणार आहेत आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये दोन तीन उमेदवार उभे राहिलेले असतील तिथं मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. त्यामुळे 3 वाजेपर्यंत सब्र करा ना, माझ्याकडे यादी तयार आहे. मतदारसंघाची संख्या जवळजवळ 10 ते 12 हे आमचे उमेदवार आहेत, फक्त आमचे. अहो 3 वाजेपर्यंत वाट बघा ना. मराठवाड्यातल्या 7 ते 8 जिल्ह्यांमधले उमेदवार हे ओबीसी ठरवणार आहेत. लोकसभेला केलेली चूक, लोकसभेला केलेली चूक विधानसभेला होणार नाही. आणि जर या 8 जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी लोकसभेला केलेली चूक जर परत केली तर 2024 नंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. हे बघा, आत्ता आमच्या 70 जागांवरती भूमिका ठरलेली आहे, 70 जागांवरती. आणि जवळजवळ 30 ते 35 जागांवरती आम्ही पाठिंबा देणार आहोत. फक्त 3 वाजेपर्यंत वाट बघा. काही ठिकाणी आमचं एकमत होणार आहे, काही विधानसभा मतदारसंघामध्ये 3-3, 4-4 उमेदवार आहेत, तिथं आम्हाला सर्वसमावेशक भूमिका, त्याची यादी आमची तयार होईल. आज संध्याकाळी नाही तर फार तर उद्या दुपारपर्यंत, एवढाच वेळ मी तुमच्याकडे मागतोय. काय बोलले? ओबीसी उमेदवार जर महायुती किंवा महाविकास आघाडीचा असेल तर त्याला पाठिंबा देणार आहे. ओबीसीचे उमेदवार जे रिझल्ट ओरिएंटेड उमेदवार आहे, जे निवडून येणारे उमेदवार आहेत, ते कुठल्याही पक्षाचे असोत,